मागील सत्रात आपण उदाहरणासह बीजगणितीय समीकरणाचे तत्व समजावून घेतले मित्रांनो या सत्रात आपण या संकल्पनेशी संबंधित काही गैरसमजांकडे नजर टाकूया हे समीकरण पहा या समीकरणात किती पदे आहेत तुम्ही कदाचित विचार करत असाल की येथे दोन पदे आहेत परंतु हे केवळ एकच पद आहे चार एक्स येथे चार आणि ला गुंडले आहे आपण इथे चूक करतो कारण दोन गोष्टींना गुंडले आहे म्हणून पर्यायी समीकरण दोन पदांनी बनलेले असेल पण ही समस्या नाहीये हे फक्त एक पद आहे तर मग चार भागिले एक्सचं काय यात किती पदे आहेत हा एक अंक आहे ज्याला चलाने भागले आहे पण हे सुद्धा एकच पद असेल तर आता जेव्हा अचल आणि चल गुणले किंवा भागले जातात तेव्हा फक्त एकच पद राहतं फक्त बेरीज आणि वजाबाकी चलांना वेगळे करते असं समजा की हे एक समीकरण दिलंय तुम्ही मला सांगू शकता का की या समीकरणात किती पदे आहेत याला सोप्प बनवण्यासाठी मी तुम्हाला दोन पर्याय देते समीकरण पाहून आपल्याला असं वाटतं की येथे चार पदे आहेत परंतु हा पर्याय चुकीचा आहे या समीकरणाच्या आधी आणि नंतरच्या बाजूंना नीट पहा ही दोन्ही समान पदे आहेत कारण या दोघांमध्ये ए आणि बी हे सामायिक बीजगणितीय गुणनखंड आहे म्हणूनच या दोघांना जोडून एक पद बनवावे लागेल तर मग एकूण या समीकरणात तीन पदे असतील म्हणूनच योग्य पर्याय बी आहे पदे मोजण्याआधी हे लक्षात ठेवा की सर्व पदे असामायिक असावीत जर एखादं पद सामायिक असेल तर प्रथम त्याला मिळवून एक पद बनवावं लागेल आणि मग अंकांची मोजणी करावी लागेल या सत्रात आपण बीजगणितीय समीकरणांशी संबंधित आपल्याकडून होणाऱ्या दोन चुका पाहिल्या